दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील गाठ काढण्यास सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकास यश आलं. अतिशय गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया होती. महिलेच्या पोटातली सुमारे 2 किलो वजनाची गाठ काढण्यास सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकास यश आलं. शांताबाई धपाधुळे राहणार तळी हिपरगा या महिलेच्या पोटात गाठ असल्याचं सोनोग्राफीत आढळून आलं होतं. खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करता मोठा खर्च येणार होता. सुमारे 1 लाखाच्या घरात खर्च येईल असंही धपाधुळे कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. अनेक हॉस्पिटलमध्ये फिरून आल्यानंतर अखेर सिव्हिल हॉस्पिटलशिवाय पर्याय उरला नव्हता. सिव्हिलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमेय ठाकूर, डॉक्टर अवधूत ढगे आणि त्यांच्या टीमनं दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून 2 किलोच्या वजनाची गाठ काढली. अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड अशी ही शस्त्रक्रिया होती असं मनोगत अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांनी व्यक्त केलं. किंवा शासनाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा देण्याचं अधिष्ठाता या अर्थाने बांध दिलाय. या पेशंटला मी बघितलं, पूर्ण पोटामध्ये गाठ होती, तिला चालता येत नव्हतं, दम लागत होता, उलट्या होत्या. त्याचं जे खूप मोठं साधारण 1.5 फूट होतं, ते पोटात सगळं पाणी भरलेलं होतं आणि दम लागायचा, उलट्या व्हायच्या, वजन कमी व्हायचं, काम करू शकत ते. त्यांना आता बोललो मी, हातावर पोट आहे म्हणजे ती लेडी अजूनही वर्किंग आहे. हिला जर वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती तर ती गाठ फुटून तिचा जीव जाऊ शकला. तिथे बघितलं मी, नातव्यांशी बोललो, म्हटलं आपण दुर्मितून करू, माझ्यावर विश्वास ठेवा आणि परमेश्वर विश्वास ठेवा, आम्ही चांगलं करायचा प्रयत्न करू. दुर्बिणीद्वारे ती गाठ संपूर्ण बाहेर काढली, तिची पिशवी सुद्धा सडली, ती दुर्बिणीतून काढली. आता ती रोगमुक्त झालेली आहे, ती ती आज घरी जाईल. हेच ऑपरेशन ओपन झालं असतं तर तिला 1 महिनाभर हॉस्पिटल राहावं लागलं असतं. आज ती माझ्यामध्ये 2 दिवसात ती कामाजून तिचं पोटपाणी अर्थार्जन करू शकते. तिला बिचारीला पैशा नावावी, कुठे ट्रीटमेंट नीट मिळाली नाही. 2 ते 2.5 महिने पोटात तर ट्युमर असेल ते 2 वर्ष, पण 2 महिन्यापासून हे लोक सोलापूरला फिरत आहे, बरेच हॉस्पिटलला ओवरडॉन करत फिरले. पैशांच्या अभावी त्यांना ट्रीटमेंट योग्य मिळाली नाही. ते सिव्हिल हॉस्पिटलला आले, इथे ओळख पाळख लागत नाही, इथे सगळे डॉक्टर मनोभावाने पेशंटची रुग्णसेवा करतात. तिला मी बघितलं, नातेवाईकांना समजून सांगितलं, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून ह्या पेशंटला आम्ही पूर्णपणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून रोगमुक्त केलेलं आहे आणि ती आता नॉर्मल जीवन जगेल. माझी अशी इच्छा आहे की जे कोणी गरजू आहेत आपल्या माध्यमातून, कुठलाही रुग्ण इथे येऊ, याचं बिना पैशाने किंवा फुकट चांगल्या दर्जाची सेवा मिळेल आणि तो रोगमुक्त होईल अशी माझी इच्छा आहे. त्याने कुठे मुंबई पुण्याला जायची गरज नाही. आज लोकांकडे ट्रॅव्हल करायला सुद्धा पैसे नाहीत सोलापूर पुण्याला जायला. इथे सगळं गव्हर्नमेंटच्या फुकट होतं आणि जे सोलापूरला कुठल्याही हॉस्पिटलला होते, मी नावं घेत नाही, ते इथे फुकट विनाशुल्क होतं अशी माझी इच्छा आहे. आणि फक्त आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवं की इथे विश्वासाने यावं. कोविड व्यतिरिक्त सुद्धा इथे नॉन कोविड का इव्हन कोविडच्या काळात सुद्धा चाललेलं होतं. आपण लवकर या आणि ज्या गव्हर्नमेंटने स्कीम दिल्या त्याचा पूर्ण उपयोग घ्या आणि आपण बरे व्हावं अशी माझी प्रार्थना आहे आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू अशी इच्छा. दरम्यान धपाधुळे परिवारातील सदस्य तसंच महादेव भामाने आदी नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकास धन्यवाद देत आभार मानले. मला लय सांगण्यात आलं तसं मी घाबरून बी गेलो, म्हणजे अलीकडे 2 दिवसात ऑपरेशन 2 दिवस आहे म्हणलं तर शनिवारी ऑपरेशन झालं, गुरुवारी शुक्रवार मी लयच घाबरून गेलो. शुक्रवार रात्री तर 100% मी 12 झोपलोच नाही, असलं माझं कॅपॅसिटी संपलंच होतं. म्हणजे मी कुणाला सांगू कुणाला नाही असं वाटलं मला. काय मग असं सही कर म्हणले मी म्हणलं तुमचा हात घेऊन माझा नशीब म्हटलं सही केलो. मी एवढंच विनंती करतो की ठाकूर सरांचा मी लय आभारी आहे. काय मी जन्मोजन्मी त्यांचा उपकार मी फेडणार नाही, एवढं विनंती करतो. माझं नाव अप्पाराव महादेव कामाले, राहायला दमाणे नगर. माझी मावशी शांताबाई महादेव धपाधुळे हे परग्याला राहते. तिच्या पोटात त्रास होत असताना ते माझ्याकडे एक दिवशी पाहुणे म्हणून आले. मग तिच्या अंगावरनं जात होतं,
मग मी काय केलं, तिला माझ्या सुनाला घेऊन जगताप हॉस्पिटलमध्ये पाठवलं. त्याने ताबडतोब फोटो सोनोग्राफी करा म्हणले. सोनोग्राफी केल्यानंतर पुन्हा त्यांनी गाठ आहे म्हणले पोटात, बहुतेक कॅन्सर वगैरे असेल, सिटी स्कॅन करा म्हणले. मग सिटी स्कॅन केलं, सिटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट दाखवला. त्यांनी म्हणले कॅन्सर हॉस्पिटलला जावं म्हणले, तिचं चेक खात्री करून घ्या म्हणले. मग आम्ही सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलला गेलो, तिथं गेलो. मग त्यांना सांगितलं, त्यांनी तपासले, त्यांनी म्हणले कॅन्सर नाही, गाठ आहे पोटाचं, त्याचं ऑपरेशन करावं लागलं, नाही तर खूप त्रास होतोय म्हणले त्यांना. मग त्यानंतर मग तिचं परिस्थिती नव्हती, तिची परिस्थिती ते मोलमजूर करून खाते. मग नंतर नंतर मग परिस्थिती नसल्यामुळं त्यांनी म्हणलं डॉक्टरला विनंती केलं, स्कीममध्ये होत असेल तर बघा करा तिचं ऑपरेशन. नाही म्हणले होत नाही, कॅन्सर असलं तर होतं आहे आमच्याकडनं. मग आम्ही सोडलो, हिला सोडलो, बाहेर जा, दुसरीकडे दाखवलं. तिथं खूप फीस सांगली, 70-80 हजार रुपये स्कीम. तिची परिस्थिती नव्हती. मग असं एक महिना गेला, 2 महिने गेले. मग तिने शेवटी काय म्हणले, राहू दे, माझं नशीबच कसं असेल तसे मी जाते, माझे कष्ट करून खाते म्हणले. मग ती गेली, 1 महिना काम करत होती, तसं खनिक रिशरमध्ये कामाला जाते. मग ते काम करत होते, पुन्हा तिला त्रास व्हायला, त्रास व्हायला एक दिवशी माझ्याकडे आले पुन्हा परत. मग माझे मेवणे नीलकंठ जवळपटे हे महापालिकेमध्ये सर्व्हिसला आहेत, त्यांचे मित्र जत्ती डॉक्टर म्हणून आहेत, त्यांचे परिचयाचे. मग आम्ही त्यांनी म्हणले माझे मित्र आहेत डॉक्टर, त्यांच्याशी आम्ही बोलतो, बोल तिला ॲडमिट करून शिवील म्हणून. मग त्यांचे बोललो, रिपोर्ट वगैरे आपलं इथं आणून ॲडमिट केलं. मग इथं शिवीलला ऑपरेशन झालं. डॉक्टर ठाकूर त्यांचे चिरंजीव वगैरे त्यांनी मिळून दोन्ही मिळून ऑपरेशन केलं. कमीत कमी 5 किलोची गाठ निघाली. आता सध्या ऑपरेशन शनिवारी झालं, आज 5 दिवसात तिनं चालायला लागली. पेशंट कसा आता? पेशंट चांगला आहे, एकदम चांगला आहे, सुटसुटीत चालायला लागली आता, एकदम चांगला. एरवी सिव्हिलच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं जातं, परंतु अशा अनेक घटना आहेत की सिव्हिलच्या डॉक्टरांनी अत्यंत अवघड आणि गुंतागुंतींच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून कित्येक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.